मराठी समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व मिळायला हवे असं मत बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले आहे. ख्रिस्ती समाजाच्या संविधानिक सामाजिक राजकीय हक्कांच्या संदर्भात व ध्येय धोरणे ठरवण्यासाठी ख्रिश्चन परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. समाजाला प्रतिनिधित्व नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली व प्रशांत केदारी यांना आमदारकी द्यावी असे प्रतिपादन केले. बिशप अँड्रू राठोड यांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. या परिषदेला विजय बारसे, माजी पोलीस महासंचालक अब्दुल रहमान, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डांबाळे, जमते इस्लामचे झुबेर मेमन, ख्रिश्चन पोरनचे राजेश केळकर, फादर गायकवाड संजय गायकवाड, सिस्टर आर्केंजळ, युक्रांदाचे संदीप बर्वे, ॲडव्होकेट अनसुंत पारगे, स्टीवन गोडे, निशिकांत चांदेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आम आदमी पक्षाचे विजय कुंभार, सुदर्शन जगदाळे, रेंझिल यूथचे सुधीर हिवाळे, पास्टर डॅनियल, सुधाकर सदाफळ, मार्क्स पंडित, प्रमोद पारदे, जॉन फर्नांडिस, फेबियन सॅमसन, मेरी पारगे, आलिस ब्लोबो, सलामी तोरणे, अल्फान्सो रेफन्स, सचिव अंतॉन कदम, जॉन मानतोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेमध्ये ख्रिस्ती समाजाचे नेते विजय बारसे यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. स्टेडा गौडे यांचा शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला. IPS रेहमान यांनी ख्रिश्चनांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक कामात देशासाठी मोठे योगदान दिले आहे, मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. या परिषदेमध्ये ख्रिस्ती समाजाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक या संदर्भामधले जे हक्क आहे, जे संविधानिक हक्क आहे, या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. पुणे शहरातील आणि पुणे शहराच्या बाहेरील सर्व ख्रिस्ती धर्माचे प्रतिनिधी या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहे. सामाजिक तत्वावर, राजकीय तत्वावर इथून पुढच्या काळामध्ये ख्रिस्ती समाज एक राजकीय भूमिका घेऊ इच्छितो जी येणाऱ्या 2024 आपणा सर्वांना दिसेल. आमची भूमिका पुरोगामित्व, गांधीवाद, त्यानंतर सर्व धर्म निरपेक्षता या सर्व गोष्टीवर आमची ही चळवळ घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की ख्रिस्ती समाजाची हक्क चळवळ जी आहे, पुरोगामित्व, सर्व धर्म निरपेक्षता यावर बेतलेली आहे आणि त्या दृष्टीने संविधानिक प्रवृत्तीने या ठिकाणी सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी या ख्रिस्ती हक्क परिषदेमध्ये सामील झालेले आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड याच्यामध्ये आहेत. मुस्लिम समाजाचे PA इनामदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आमचे सर्व पास्टर मंडळी, आमचे प्रमुख बिशप्स जे आहेत ते देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या समाजातील साहित्यकार असतील, राजकीय दृष्टिकोनातले जे काही उमेदवार असतील, असे सर्व व्यापी ख्रिस्ती समाजातील पुणे आणि पुणे इतर भागातील अनेक संघटना यामध्ये या हक्क परिषदेमध्ये सामील झालेल्या आहेत. या हक्क परिषदेचा विषय सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या ख्रिस्ती समाजाला सर्वांगीण विकासाकडे कसं घेऊन जाता येईल आणि त्याच वेळेस भारताचे नागरिकत्व आपण नागरिक असल्यामुळे संवैधानिकदृष्ट्या आमच्या समाजाला संरक्षण कसं प्राप्त होईल याबाबतीत या हक्क परिषदेमध्ये, या चर्चासत्रामध्ये चर्चा आयोजित केलेली आहे.